आदरणीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचं कर्जमाफीची घोषणा केली, परंतु ती पूर्णपणे चुकीची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे शब्दाला पक्के होते, तशाच पद्धतीनं अपेक्षा आमची उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडून होती. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं वचन या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलेलं होतं, परंतु ते उद्धवसाहेब ठाकरे यांनी शब्द पाळलेला नाही. त्यांनी फक्त शेतकऱ्यांचं पीक कर्ज हे थकबाकीदार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळे कसल्याही परिस्थितीत या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा कुठलाही फायदा येणाऱ्या काळामध्ये होणार नाही. आज थकबाकीदारांची यादी काढली तर या महाराष्ट्रामध्ये फक्त 5% शेतकरी पीक कर्जदार सापडतील. शेतकऱ्यांची शेतीपूरक कर्ज इतर भरपूर असतात, ट्रॅक्टरचं असेल, वाहनाचं असेल, दुधा व्यवसाय असेल, इतर व्यवसायासाठी कर्ज शेतकरी घेतो, त्याचा कुठलाही समावेश या कर्जमाफीमध्ये केलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा कुठलाही फायदा होणार नाही. यासाठी आम्ही या सरकारला आव्हान देतो आहोत की येणाऱ्या 1 तारखेपर्यंत 1 जानेवारी या नवीन वर्षामध्ये उद्धवसाहेब ठाकरे यांनी शेतीच्या कर्जमाफीतला थकबाकी हा शब्द काढून सर्व समावेशक सर्व कर्ज आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार हा शब्द पाळून शेतकऱ्यांचं सर्व कर्ज माफ करावं. येत्या 1 तारखेपर्यंत यांनी निर्णय बदलून आमच्या मागणीप्रमाणे शेतकऱ्यांना दिलेला शब्द त्यांनी पाळावा ही आमची मागणी आहे. हे नाहीतर बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं 1 जानेवारीनंतर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर कर्ज बुडवा शेतकरी वाचवा ही योजना आम्ही हे आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र करणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून शेतकऱ्यांना आम्ही आव्हान करणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये जर शेतकऱ्यांना थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज माफी होणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांनी कुठल्याही कर्जाचं 1 रुपया या महाराष्ट्रामध्ये भरू नये. कुठल्याही बँकेचं कर्ज असेल, कुठलंही सरकार देणं असेल, वीज बिल असेल, ही 1 रुपयासुद्धा सरकार शेतकऱ्यांनी भरू नये असं आव्हान करणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तशा पद्धतीचं सर्व शेतकऱ्यांनी नियमित न राहता थकबाकीच शेतकरी गेला पाहिजे अशा पद्धतीचं सरकारचं जर धोरण असेल तर शेतकरी यापुढं कुठलंही सरकारी देणं किंवा कुठलंही बँकेचं कर्ज 1 रुपयासुद्धा भरणार नाही हे आव्हान मी सरकारला देत आहे. आणि त्याची अंमलबजावणी तशा पद्धतीचं आंदोलन आम्ही 1 जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आणि सर्व कष्टकरी शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही ते करणार आहोत याचीही सरकारनं नोंद घ्यावी.